नमस्कार, ऊर्जावेद मध्ये आपलं स्वागत आहे। ठळक ऊर्जावेद, महावितरणची वाघीण ठरली महाराष्ट्र गौरव पुरस्काराची मानकरी। वसई मंडल कार्यालयासह नागपूर येथेही सरकार जगाव अभियान संपन्न। भारतीय मजदूर संघाच्या सरकार जगाव आंदोलनाला मोठे यश। कोरोनाच्या छायेत बदलीच्या प्रतीक्षेत 20 कर्मचारी। श्री एसजी पिंपरे आणि सीवी चाटलावार यांचा कामगार महासंघामध्ये प्रवेश। आणि 1500 कंत्राटी वीज कामगारांनी घेतला 10 लाखाचा विम्याचा लाभ। आता ऊर्जावेद विस्ताराने बातमी आहे महावितरणच्या वाघिणीची, जी ठरली आहे महाराष्ट्र गौरव पुरस्काराची मानकरी। पाहूयात विस्तृतपणे। कोरोनाची साखळी तुटावी म्हणून मागील 4 महिन्यांपासून सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे। सर्व जनता घरात असताना वीज कर्मचारी मात्र अविरत वीज पुरवठा करण्यासाठी फील्डवर होता। कोरोनाची काळजी न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल, नगरपालिका कर्मचारी यांच्यासोबत महावितरणचा कर्मचारी। पण यातून महावितरणच्या एका वाघिणीचं खूप कौतुक होते। त्याला कारणही तसंच आहे। बीडच्या आष्टीत महावितरणच्या सेवेत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असणारी महावितरणची वाघीण दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे कामगार महासंघाची सभासद उषा जगदाळे। या कोरोना महामारीच्या काळात एकही दिवस सुट्टी न घेता घरची जबाबदारी सांभाळून वीज ग्राहकांच्या सेवेत अविरतपणे काम करणारी वाघीण म्हणजे उषा जगदाळे। उषा जगदाळे यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्रातलं प्रसिद्ध न्यूज चॅनल एबीपी माझा यांनीही घेतली आहे। उषा जगदाळे यांच्या याच अविरत कामासाठी त्यांना महावितरण कंपनीनेही सन्मानित केलं आहे। श्री सुनील चव्हाण सहव्यवस्थापकीय संचालक औरंगाबाद यांनी उषा जगदाळे यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे। कामगार महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी होळीकर यांच्या हस्तेही त्यांचा गौरव झाला आहे। आणि आता तर सेवक सेवाभावी संस्था जळगाव यांनी उषा जगदाळे यांना गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या राष्ट्रहित उद्योगहित या तपाचा गौरव केला आहे। उषा जगदाळे यांची कारकीर्द महाराष्ट्रातील तमाम महिला वीज कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणा ठरेल हे निश्चित। ऊर्जावेद, आष्टी, जिल्हा बीड। आता पाहूयात सरकार जगाव सप्ताहाच्या काही विशेष बातम्या। भारतीय मजदूर संघाने दिनांक 25 जुलै ते 30 जुलै या काळात आयोजित केलेल्या सरकार जगावो अभियानाची अंमलबजावणी होण्यास काही जिल्ह्यांमध्ये शनिवार रविवार कडक लॉकडाऊनमुळे विलंब झाला। त्यात नागपूरचा समावेश आहे। नागपूर परिमंडळ कार्यालय विद्युत भवन येथे दिनांक 27 जुलै रोजी सरकार जगावो अभियान राबविण्यात आले। यावेळी महामंत्री शंकररावजी पहाडे, वितरण संघटन मंत्री राजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ मार्गदर्शक धर्मराज पाटणे, पारेषण कोषाध्यक्ष रमेश सोळंकी, राजेश पोफळी, दिनेश टपरी, त्रिलोचन खरबडे, पिरू सिंग राठोड, वेद प्रकाश मिश्रा, मंगेश पहाडे, प्रशांत खरबडे, सौभाग्यवती नंदा उपलवार, अमित पेढेकर, कमलेश मांडवगडे, अमित बेडेकर, संतोष दुबे, धनराज झलके, उपासेजी, अमित जुमडे, प्रशांत पुरी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। वसई मंडळ कार्यालयासमोर सुद्धा 25 जुलै रोजी सरकार जगाव अभियान राबविण्यात आले। या आंदोलनासाठी कल्याण परिमंडळाचे उपाध्यक्ष श्री निलेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती। वसई मंडळ अध्यक्ष रामेश्वर पाटील, सचिव वैभव मस्के, मंडळ सहसचिव गणेश गवसकर, वसई विभाग अध्यक्ष अतिश किनी, सचिव प्रशांत पाटील, विरार विभाग सचिव अनिल निकम आणि सदस्य नवनाथ बनकर, संतोष वतने आणि कंत्राटी कामगार विजय हे उपस्थित होते। यवतमाळ सर्कल समोर दिनांक 27 जुलै रोजी साध्या पद्धतीने सरकार जगावो आंदोलन करण्यात आले। यवतमाळ सर्कल सचिव संजय आंबरकर, कोषाध्यक्ष किशोर लोणकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सातारा जिल्ह्यामध्येही भारतीय मजदूर संघाचे सरकार जगाव आंदोलन महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या आदेशानुसार 28 जुलै रोजी सातारा सर्कल समोर करण्यात आले। तसेच सातारा सर्कल बारामती झोनतर्फे माननीय पंतप्रधान यांना माननीय श्री शेखर सिंह जिल्हाधिकारी सातारा
यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी कामगार महासंघाचे झोनाध्यक्ष अमोल जाधव, संघटन मंत्री जालिंद्र पवार, सर्कल सचिव जयराम गायकवाड, कोषाध्यक्ष मारुती शिंदे, कराड विभागीय सचिव अमरदीप पवार, संघटन मंत्री सौरभ कुलकर्णी, श्री चिन्मय हर्षे यांची उपस्थिती होती. भारतीय मजदूर संघाच्या सरकार जगाव अभियानाला यश मिळाल्याची चांगलीच बातमी आहे. भारतीय मजदूर संघाच्या सरकार जगाव अभियानाला चांगलेच यश मिळाल्याची बातमी आहे. महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी काढलेले कामगार कायदे गोठवणारे अध्यादेश फेटाळल्याची बातमी आहे. या निर्णयामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाला मिळालेले हे मोठे यश आहे असे बोलले जात आहे. सध्या 20 कर्मचाऱ्यांच्या नजरा बदलीवर खिळल्या आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे थैमान चालू आहे. साधारण 400,000 केसेस पॉझिटिव्ह झाल्या आहेत. अशा ही परिस्थितीत राज्य शासनाने 15% बदल्या करण्याबाबत अनुमती दिली असली तरी वरिष्ठ पातळीवरून काहीही हालचाली होत नसल्याने वीज कर्मचारी चिंतेत असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय आधारावरील बदल्या, विनंती बदल्या मागणाऱ्यांची संख्या जादा असून कर्मचारी प्रशासनाकडे डोळे लावून बसले आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत बदली प्रक्रिया पार पाडण्याबाबत शासनाने नव्याने आदेश दिल्याने कर्मचारी मात्र सुखावला आहे. पण आता प्रतीक्षा आहे ती बदलीची. संघटना 30 मोठी असते जिचा सभासद जागरूक आणि जबाबदार असतो आणि ही सभासदाची जागरूकता दिसते त्याच्या त्यागातून, त्याच्या बलिदानातून, कर्तव्य परायणातून. ही सांगण्याची गरज यासाठी आहे की सध्या कोरोनाचा काळ आहे, एकमेकांपासून अलिप्त राहण्याचा काळ आहे. त्यामुळे बहुसंख्येने एकत्र येऊन संघटनेच्या बैठका घेणे, संघटना वाढीसाठी नवे कार्यक्रम आखणे ह्या बाबी अशक्य झाल्यात. संघटनेच्या वार्षिक वर्गणीसाठी ऑनलाईन पेमेंटचं आवाहन नांदेड परिमंडळातील कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि मग सभासदांनी आपली जबाबदारी ओळखून संघटनेची वार्षिक वर्गणी ऑनलाईन जमा करायला सुरुवात केली. मनोज पेटकर, एस.आर. जनबंधू, व्ही.एन. मच्छिंद्र, एस.टी. पतंगे, एम.ए. कोमवाड, जितेंद्र राठोड, बी.जी. वाघमारे, जी.एम. तोडकरी, शेख सिराज, आनंदा गायकवाड, बी.एन. शिंदे, पी.जी. कळसकर, सय्यद अहमद सय्यद गफूर, जे.व्ही. टोके, एन.बी. पैठणे, व्ही.एस. नरसीकर, एस.जी. टेपलवार, एस.एच. राजुरे, ए.डी. थोरात, सुरेश भागवत घुगे, रमेश पवार, अजय मांडे, ज्योती मडावी, माधुरी मांडळे, वर्षा राऊत, वरुण कुलकर्णी, आशिष कुसुमकर, ए.ए. मुखेडकर, गणेश उप्पुवार, मोहम्मद मुद्दशीर, आकाश सोनकांबळे, बी.बी. जिरगे, रमेश सुवर्णकार, संतोष वानखेडे, व्ही.डी. जोशी, एस.जी. भालेराव, अभय वाकडे, किरण शिरगुरवार, योगेश कल्याणकर, संजय किंगरी, शंकर कदम यांच्यासह प्रमोद देशमुख, श्याम मंठाळकर, जगन्नाथ लेंडेवाड, गिरीश डोणगावकर आणि नव्याने संघटना प्रवेश केलेल्या संजय मुखेडकर, अनिल बोंतावार, एस.बी. सोळंके यांच्यासह शंतनू किंगरी, एन.सी. गायकवाड, विठ्ठल कंधारकर, प्रशांत नाकाडे, सी.व्ही. चाटलावार, एस.जी. पिंपरे यांनीही आपली वर्गणी जमा केली आहे. सर्व पदाधिकारी सभासद यांना आवाहन आहे की त्यांनी आपली वार्षिक वर्गणी संघटनेच्या बँक खाती जमा करून सहकार्य करावे असे आवाहन झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी केले आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे संघटना वाढीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न कमी नाही पडले पाहिजेत याचा प्रत्यय आज आला. 33 KV उपकेंद्र पोटा येथे कार्यरत असलेले प्रधान यंत्रचालक श्रीनिवास अप्पलवाड यांनी कामगार महासंघात आज 2 प्रवेश करू घातलेत. श्री एस.जी. पिंपरे सिनियर ऑपरेटर किनी विभाग भोकर आणि श्री सी.व्ही. चाटलावार सिनियर ऑपरेटर अर्जापूर विभाग देगलूर यांनी आज कामगार महासंघात प्रवेश केला. झोन सहसचिव श्री शरद माळगे यांनी त्यांचे पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी झोन सचिव प्रमोद देशमुख, झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर, आर.जी. गोरडवार, सखाराम मुगटकर, श्रीनिवास अप्पलवाड
यांची उपस्थिती होती। याच आठवड्यात सीनियर ऑपरेटर अनिल बोंतावार आणि ऑपरेटर संजय मुखेडकर यांनीही कामगार महासंघात प्रवेश केला आहे। ऊर्जा वेद, नांदेड। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ वेलफेअर फंडाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1520 कंत्राटी कामगारांनी 10 लाखाच्या विम्याचा लाभ घेतला आहे। पाहूयात एक रिपोर्ट। कंत्राटी कामगारांचं भविष्य काय याचं उत्तर आज तरी सापडत नाहीये, पण कंत्राटींच्या उज्ज्वल भविष्याची काळजी मात्र कंत्राटी कामगार महासंघ घेत आहे। भारतीय मजदूर संघानेही सरकार जगाओ या राष्ट्रीय आंदोलनात कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा मुद्दा घेऊन या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे। तर कंत्राटी कामगार महासंघाने कंत्राटी वीज कामगारांच्या सुरक्षेसाठी वेलफेअर फंडाच्या माध्यमातून केवळ 760 रुपयांमध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा चालू केला आहे। कंत्राटी कामगारांच्या अपघाताचे प्रमाण मोठे असून त्यांना मिळणारी नुकसान भरपाई मात्र अत्यंत तोकडी असल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडत आहेत, हलाखीचं जीवन जगत आहेत। अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी केवळ 760 रुपयांमध्ये 10 लाखाचा अपघाती विमा कंत्राटी कामगार महासंघाने सुरू करून एक आशेचा किरण दाखविला आहे। या योजनेत 25 जुलैपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात 1500 कंत्राटी कामगारांनी नोंदणी केली असल्याची माहिती अधिकृतपणे मिळत आहे। दुसऱ्या नोंदणी टप्प्यासाठीची मुदत आता 25 जुलैपासून वाढवून 25 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे। ही एक कल्याणकारी योजना कंत्राटीसाठी असून कंत्राटी कामगारांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कंत्राटी कामगार महासंघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केले आहे। महावितरणची वाघीण ठरली महाराष्ट्र गौरव पुरस्काराची मानकरी। वसई मंडल कार्यालयासह नागपूर येथेही सरकार जगाव अभियान संपन्न। भारतीय मजदूर संघाच्या सरकार जगाव आंदोलनाला मोठे यश। कोरोनाच्या छायेत बदलीच्या प्रतीक्षेत 20 कर्मचारी। श्री एस जी पिंपरे आणि सी व्ही चाटलावार यांचा कामगार महासंघामध्ये प्रवेश। आणि 1500 कंत्राटी वीज कामगारांनी घेतला 10 लाखाच्या विम्याचा लाभ। यासह आजचा ऊर्जावेध संपला। पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी नवीन ऊर्जावेध सह। तोपर्यंत नमस्कार।